तपास यंत्रणांचा धाक दाखवून सत्ताधारी इतर पक्षांमधील नेत्यांना सत्तांतरासाठी धमकावत आहे आणि हे सूड आणि दबावाचं राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः आमदारांना फोन करत असल्याचा थेट आरोपही पवार यांनी केला आहे. ते पुण्यातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पाहुयात शरद पवार आणखीन काय म्हणतायत. त्या पक्षांचे रद्द होत अशा प्रकारची कायदेशीर तरतूद असताना सुद्धा आता या कायदेशीर तरतुदीला विधिमंडळाची आणि संसदेची एकमताने मान्यता असताना तो दुहेरीला मिळवण्याच्या समाजाचा काम केला जातो आणि हे करण्याच्या म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर विचार केला तर गमतीची बाब आहे की राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे एकदम मंत्री सध्या याच कामाच्यासाठी त्यांनी वाहून घेतलेली दिसते. अनेकांना फोन करतात. एका वर्षाचं हे काम आहे. दुसऱ्या बाजूने आमच्याकडे अनेकांच्या तक्रारी आहेत. काही एजन्सीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ केंद्र सरकारची एन्फोर्समेंट टीम, त्याच्यानंतर CBI, त्याच्यानंतर राज्य सरकारची अँटी करप्शन टीम, अशा या विंग्ज आहेत, विभाग आहेत. याचा वापर लोकप्रतिनिधींना धमकवण्यासाठी केला जातोय असं या ठिकाणी दिसतं. आता एक मुद्दा आहे आणि त्याशिवाय राज्य सरकारच्याकडे असलेली किंवा राज्यात असलेली काही संस्था, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य सरकारी बँक, अशा संस्थांचा सुद्धा वापर ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एखाद्या सरकारी संस्थेमध्ये आहे, तुमची संस्था आर्थिक अडचणीमध्ये असेल तर त्या संस्थेला अडचणीतून बाहेर काढण्याच्यासाठी या बँकेचा वापर करून त्या अटीवर पक्षांतराच्या तिचा पूर्णपणानं वापर केला जातो. हे आपल्याला दिसते. आता एकच उदाहरण सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक साखर कारखाना पंढरपूर तालुक्यामध्ये, त्याचे प्रमुख होते कल्याणराव काळे. कल्याणराव काळे हे कालच्या निवडणुकीत 5 वर्षापूर्वीच्या विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार, माझ्यामधनं काँग्रेसचे उमेदवार, त्याचा कारखाना अत्यंत होता. माझ्याकडे येते असं ते मी त्यांना मदत ती करत असते. पण अवकाशात जाऊन बँकेनं काही मदत करण्याची गरज ते आम्हाला शक्य नव्हतं, नियमात बसत नव्हतं. पण राज्य सरकारने त्यांना 30-35 कोटी रुपये दिले नियम सोडून थकीत असताना आणि त्यांना अर्ज घातले की तुम्ही पक्षांतर केलं पाहिजे. त्यांनी पक्षांतर केलं, त्यांना ती संस्था टिकवायची होती. याचा अर्थ संस्था अडचणीत असलेल्या संस्था चालकांच्यावर आपण या पद्धतीने दबाव आणून सत्तेचा गैरवापर करून त्याला पक्षांतराला भाग पाडण्याच्या समाजाचा